मनुचवडीच्या विकासासाठी सदैव तयार कुमार पाटील, अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन, ग्रामस्थातून समाधान। मनुचवडी येथे अंगणवाडी इमारतीची मागणी करण्यात येत होती। जुन्या ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण झाला आहे, तेथे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। त्याची दखल घेऊन ग्रामपंचायतकडून नव्या आणि सुसज्जित इमारतीची निर्मिती करण्यात आली असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। शिवाय येत्या काळात मनुचवडीतील सर्व समस्या मार्गी लावू असे आश्वासन ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील यांनी दिले। ते अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य वासू गावडे हे होते। प्रारंभी अंगणवाडी इमारतीचे फीत सोडून उद्घाटन माजी ग्रामपंचायत सदस्य भरमुख खोत यांच्या हस्ते ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील, वासू गावडे व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले। चंद्रकांत भडगावे यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। शाल, श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कुमार पाटील पुढे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेतून 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। यातून इमारत बांधण्यात आल्या तर ग्रामपंचायतीच्या फंडातून 39,000 रुपये मंजूर करण्यात आले होते। यातून रंगकाम, लाईट फिटिंग करण्यात आल्याचे सांगितले। आणि खडकलाट गाव म्हणजे खडकलाट गावात यांचं तोटा बघितल्यानंतर लोक सांगतात की यांनी मनुचवडीचे मेंबर म्हणून तेवढं आम्हाला म्हणजे तुमच्या मनुचवडीचं आणि आमचं म्हणजे रिलेशन चांगलं आहे। त्यामुळे मनुचवडीमधलं कुठलंही काम याच्या पुढे आम्ही 5 वर्ष आहे, पुढच्या 1 वर्षात मनुचवडीतलं कुठलंही काम आहे मी बाकी राखत नाही आणि पुढच्या 4 वर्ष तुम्ही म्हणजे आमच्या गावाकडे यायला आम्ही गेलो आमच्या सगळ्या मेंबरांकडून अपुजे देतो। ते झाल्यानंतर हे 2 वर्ष झाले इमारत बांधून, परवा मी अंगणवाडीच्या टीचरचं हे घेतलेलो मीटिंग घेतलो, त्यावेळेला मला कळलं की 2 वर्ष झालं हे कट हे म्हणजे निर्माण होत, परंतु हे झालं उद्घाटन झालेलं नाही। त्यामुळे त्यांच्या गावातलं कोण पण त्यांनी म्हणजे मुलं पाठवायला त्यांना काय त्रास होईल असेल तर आम्ही चेअरमन आणि मी येतो आणि त्यांच्याबरोबर बोलताव, त्यांना आम्ही कन्व्हिन्स करता एवढं मोठं इमारत बांधाय आणि तुमचं पोरांनी इथं पाठवून द्यायला पाहिजे आणि त्यांचे पोरं इथं आल्यानंतर त्यांच्या पोरांचं काय म्हणजे टेक केअर करायचं ते आमचं अंगणवाडी टीचर असू दे आणि हेल्पर असू दे। यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे यांनी मनुचवडी येथे अनेक दिवसापासून अंगणवाडीची मागणी करण्यात येत होती त्याची पूर्तता केल्याने सर्वांचे आभार मानले। यशवंतराव पाटील यांच्याकडे दिलं आणि त्याने देखील या ठिकाणी हे इमारत सुसज्ज असे बांधलेली आहे आणि मी ज्यावेळेला ग्रामपंचायत सदस्य तो नव्याने होता त्यामुळे आमची कसं मुलं सगळी खडकलाटला पाचवीला खडकडला जायला लागत होत्या, चौथीपर्यंतच या ठिकाणी गावात शाळा होती आणि आमचे निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पटेल यांच्या सारखं विनंती केली। आमची एसएमसी कमिटी असायची आणि त्या कमिटीमार्फत मी अध्यक्ष असल्यामुळे पंचायत सदस्य त्या ठिकाणी 5वीचा वर्ग चालू केला, लगेच दुसऱ्या वर्षात 6वी 7वी असं। यावेळी रेखा मांजरे, चंदू भडगावे यांनीही मनोगत व्यक्त केले। अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करण्यात आल्याने पालक व ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य शरद खोत, रमेश कूट, गोपाळ पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य किरण खोत, विजय खोत, सहदेव महिपती, सावित्री खोत, कल्पना खोत, शोभा खोत, रजनीकांत वराळे, सुधाकर जाधव यांच्यासह मनुचवाडी खडकलाट येथील नागरिक, ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आर्यन माने यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केले तर एस एस जाधव यांनी प्रास्ताविक करून आभार मानले।